सर्वांना नमस्कार. आज डिस्चार्ज पेशंटला डिस्चार्ज केल्यानंतर आज रोजी आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये फक्त 24 पेशंट्स आहेत. 24 24 ॲक्टिव्ह पेशंट्स आहेत, ज्यामध्ये पुरुष 17 आहेत आणि स्त्री 7 आहेत. आणि जवळपास आता आपले रुग्णालयामधून बरे होऊन घरी गेलेल्यांच्या संख्या 121 आहेत. दॅट कम्स आउट टू बी 81% डिस्चार्ज रेट आहे. म्हणजे 100 लोक जरा आजारी पडल्या तर 19 लोकांचेच फक्त आता आपल्याकडे ट्रीटमेंट आहेत. 81 लोक बरे होऊन त्यांच्या घरी गेलेले आहेत. त्यावरनं आपले आकडा जे आहे ते फक्त 24 आहे. आणि ह्या 24 लोकांचे सुद्धा जे आहेत आता उद्या 2-12 तारीखला 5 अशा पद्धतीने 18 तारीखपर्यंत सर्व डिस्चार्ज होतील असे आपण आशा बाळगतो. आणि विशेष करून यामध्ये जे मोठे प्रमाणावर डिस्चार्ज झालेले आहेत त्या लोकांनासुद्धा मी सूचित करतो आहे की अजून 18 दिवस तुम्ही तुमच्या घरातच राहणे. जे पॉझिटिव्ह झालेले होते आणि त्यांना जे डिस्चार्ज केलेलं आहे ते त्यांना घरीच राहणे, इतरांसोबत मिसळणे नाही. आणि जे लोकांच्या घरी पॉझिटिव्ह झालेले आहेत ते इतर जे शेजारी लोक आहेत ते लांबूनच त्यांना हे करावा. आणि त्याला काही गोष्टी असतील, गरज असतील तर त्यांना त्यांचं घरपोच उपलब्ध करून देण्यात यावा. आणि अजून आम्ही 28 दिवसापर्यंत त्यांचा देखरेखेमध्ये, मेडिकलच्या देखरेखेमध्ये आपण त्यांच्या घरीच आपण ठेवत आहोत. आणि त्यामुळे या सर्व नागरिकांनी जास्त त्याची काळजी घ्या. आणि उदाहरणार्थ आणखी काही लोकं जे बरे होऊन घरी येत असताना त्यांच्या कॉलनीवाल्यांनीसुद्धा ज्या पद्धतीने प्रशासन आज डिस्चार्ज होत असताना प्रत्येक ठिकाणी आमच्या मेडिकल डॉक्टर्स, तहसीलदार, नगरपालिकेचे महानगरपालिकेचे पदाधिकारी त्या ठिकाणी थांबून त्यांना स्वागत करून त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आपण देतो. म्हणजे ते कोरोनावर मात करून त्याच्या घरी जात आहेत. आणि परंतु काही ठिकाणी आम्हाला अशा लक्षात येतात की ज्या ठिकाणी जातात त्या भागातील लोकांनी त्यांचा एक वेगळं नजरेने बघतात. ते एक कोरोना एक फ्लू होती आणि ते फ्लू बरं होऊन ते घरी आले असताना त्याला फार सायकोसोशल सपोर्ट ते देणे फार गरजेचं आहे. त्यामुळे मित्रांनो, या सर्व गोष्टीचा आपण कटाक्षणी ते पालन करावा असे मी अपेक्षा बाळगतो. आणि बरेच लोकांना आपण दररोज काउन्सिलिंग करतो. जवळपास 400 कॉल्स विविध जे पॉझिटिव्ह पेशंट्स आहेत त्यांना आपण कॉल करून त्याचा विचारपूस करत असतो. आणि विचारपूस करून त्याला एक सामाजिक आणि मानसिक आधार देण्याचा ते काउन्सिलरच्या ते भूमिकेमध्ये असतात. त्यामुळे विशेष करून या सर्व लोक बरे होऊन घरी येत असताना त्या भागातील रहिवासीतील लोकांनी त्यांना खूप चांगल्या पद्धतीने स्वागत करून कुठल्याही म्हणजे फिजिकल डिस्टन्स मेंटेन करत आणि त्यांना कुठल्याही गोष्टी त्यांचा घरपोच व्यवस्था करून देण्यात यावा असे मी विनंती करतो. क्रीडा विभागाच्या मार्फत आपण जिल्हा क्रीडा संकुलामध्ये फार महत्त्वाची जे काही करतो आहेत लहान घटकातील म्हणजे अगदी 3 वर्षापासून पुढील जे काही जेवढं वर्ष आहे ते सर्व लोकांसाठी जिल्हा क्रीडा संकुलामध्ये ते क्रीडा प्रकार आपण उपलब्ध करून देतो. विशेष करून 3 वर्षाच्या वरील आणि विशेष करून 10 वर्षाच्या आतल्या मुलांसाठी बाल शिवाजी ॲडव्हेंचर पार्क म्हणजे हा कुठेही महाराष्ट्रामध्ये नाही आहे. हे पार्कमध्ये विशेष करून मुलांना कसे पद्धतीने साहसी बनवणे म्हणजे त्यामध्ये काही बॅलन्सिंग ॲक्ट आहे, मग जसं आर्मीमध्ये प्रॅक्टिस करतो तसं बाल शिवाजी म्हणजे जे आपल्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जे पराक्रमी पूर्ण जग ओळखून आहे. आता छोटे छोटे बाळांना सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या सारखं साहसी बनावा असे करून मुलांना तो ट्रेनिंगसुद्धा होतील आणि मुलांमध्ये मनातील भीती निघून जातील. त्या एक आपण करतो आहे, ऑलरेडी केलेलं आहेत आणि इतर बरेच प्रत्येक तालुक्यामध्ये सुद्धा करण्याचा विचार आहे. आणि दुसरे एक नाविन्यपूर्ण असे आपल्या जिल्ह्यामध्ये झाली आहे तो आहे रिहॅबिलिटेशन सेंटर. रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये जे विशेष करून ह्यापूर्वी बथाने म्हणून एक पोरगा होता, प्रॅक्टिस करत होता, अचानक ते क्रीडा संकुलमध्ये हार्ट फेल्युअरनी मयत झाला. ते आयुष्यामध्ये परत अशा गोष्टी घडू नये आणि विशेष करून ज्या ठिकाणी
अशा हाई फ्रिक्वेन्सी स्पोर्ट्स वगैरह खेलला जातं, त्या ठिकाणी एक फिजिओथेरपिस्ट असावा, डॉक्टर्स असावा, आणि बरेच असे खेळाडू आहे काही जे आजारपणामुळे ते ट्रीटमेंट घेतल्या व्यवस्थित घेतल्या नसल्यामुळे ज्यावेळेला इंजुर्ड होतात परत त्यांचं व्यवस्थित ट्रीटमेंट नाही झाल्यामुळे त्यांचा पूर्ण करिअर बर्बाद होतो, ते होऊ नये म्हणून कदाचित म्हणजे कुठल्या जिल्ह्यामध्ये हा गोष्टी नाही आहे, त्यामुळे फक्त आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये रिहॅबिलिटेशन सेंटर फॉर स्पोर्ट्स पर्सनल अँड अदर पीपल अशा गोष्टी आपण एक रिहॅबिलिटेशन सेंटर बनवतो आहे, जे आता अगदी एका महिन्यामध्ये ते सुद्धा तयार होऊन सर्व लोकांसाठी तो खुला राहील. आणि दुसरे अत्यंत महत्त्वाची जे टेनिस कोर्ट्स होते ते आत्तापर्यंत आपल्या जिल्ह्यामध्ये नव्हतं, आणि एक सिंथेटिक कोर्ट म्हणजे एवढं आपण ग्रँड स्लॅम बघतो, विम्बल्डन, US ओपन, ऑस्ट्रेलियन ओपन आणि ह्या सर्व बघतो, परंतु दुर्दैवाने आपल्याकडे टेनिस कोर्ट्सच नव्हता. म्हणजे पूर्ण जिल्ह्यामध्ये 2 सिंथेटिक टेनिस कोर्ट्स आपण बनवण्यात आला. एवढा पॉप्युलर गेम क्रिकेट असताना जे लोकांमध्ये कुठेही म्हणजे आपण मॅटमध्ये खेळायचो, अगदी दयानंद कॉलेजमध्ये जिल्हा क्रीडा संकुल समिती आणि दयानंद शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने अगदी म्हणजे ग्रीन टर्फ, आपण कितीही पाऊस पडला, आज किती रात्रीपर्यंत पाऊस पडला, उद्या सकाळी मॅच आपण त्या ठिकाणी खेळू शकतो अशा पद्धतीचा ग्राउंड कदाचित महाराष्ट्रामध्ये एक अत्याधुनिक ग्राउंड एक क्रीडा संकुल समिती आणि दयानंद शिक्षण समितीचा संयुक्त विद्यमानाने एवढा पॉप्युलर स्पोर्ट म्हणजे आपल्या जिल्ह्यामध्ये किशोर भिखाने, प्रसाद कानाडे आणि हे सर्व मुलं होऊन गेलेले आहेत. आणि आत्ता जर आपल्याला मुलांना तयार करायचे असेल मग आपल्या जिल्हा क्रीडा संकुलमध्ये या फिर आपल्या जिल्ह्यामध्ये कुठेतरी एक असे चांगला ग्राउंड व्हावा असे आपल्या आशा होत्या, त्या गोष्टीसुद्धा आता लोकांसाठी उघडा आहेत आणि खुला आहेत. आता भविष्य कालावधीमध्ये ह्या सर्व म्हणजे क्रिकेटचा खेळाडू कुठल्या तरी आपल्या लातूरमधून भारत देशाला जर खेळला मला काही सरप्राईज होणार नाही, मी मला नक्कीच खात्री आहे लातूरमध्ये तो क्षमता आहे, लातूरच्या क्रिकेटर असतील प्रत्येक स्पोर्ट्समध्ये तो क्षमता आहे, तो गोष्टी आपण करून घेऊ, फक्त तुम्ही आता तयारी करायची, सराव करायची आहेत, ते आपल्या हातामध्ये आहेत. आणि विशेष करून आज बैठक होती, माननीय पालकमंत्री, माननीय राज्यमंत्री होते, त्यांनी उदगीरमध्ये सुद्धा ज्या पद्धतीने स्वयं सरांनी त्या ठिकाणी जाऊन आले दयानंद शिक्षण संस्थामध्ये, तसलेच ग्राउंड आपल्याला उदगीरमध्ये सुद्धा बनवण्याचा त्यांनी विनंती केली. आम्ही त्या पद्धतीने आराखडा बनवून त्या ठिकाणी येणारे कालावधीमध्ये त्यासुद्धा आपण बनवू. विशेष करून प्रत्येक तालुकामध्ये सुद्धा आज संध्याकाळी आमची मीटिंग झाली. औसामध्ये औसा तालुका झाल्यानंतर बरे अजूनही क्रीडा संकुल त्या ठिकाणी नाही आहे, ते सुद्धा आपण आता अंतिम टप्प्यामध्ये जमीन फायनलाइज करण्याच्या भूमिकेमध्ये आहे. आणि जळकोटमध्ये क्रीडा संकुलच त्या ठिकाणी नाही आहे आणि सरकारी जमीन उपलब्ध नव्हत्या. आज वांजरवाडा जळकोटमध्ये हा गावामध्ये आपण हा क्रीडा संकुलासाठी जागा आपण उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत, त्यामुळे प्रत्येक तालुकामध्ये शासनाच्या जे काही योजना आहेत त्या ठिकाणी अंमलबजावणी करण्याचा ते फार प्रामाणिक भूमिका क्रीडा विभागाच्या मार्फत केलेल्या आहेत. गेले 2-3 वर्षामध्ये ओपन जिम हा कॉन्सेप्ट मोठ्या प्रमाणावर आपण राबवलेला आहे. अजून एक नवीन कॉन्सेप्ट आमच्या डोक्यामध्ये आहे, तो अंमलबजावणी करून म्हणजे ग्रामीण महिला जिम एक थोडं ग्रामीणच्या कॉन्सेप्टमध्ये की आपण एक जिम तयार करतो आहे, ते थोड्याच दिवसामध्ये त्या सर्व लोकांसाठी कळेल काय आहे तो कॉन्सेप्ट. एक नवीन कॉन्सेप्ट आहे, कुठल्याही महाराष्ट्रामध्ये देशामध्ये कुठेही नसतील अशा कॉन्सेप्ट आपण या ठिकाणी करतो आहे. आणि विशेष करून प्रत्येक क्रीडा संकुल माझी इच्छा आहे की कसगावडे साहेबांनी अजून की प्रत्येक तालुक्याचे निहाय काय काय स्थिती आहे ते सुद्धा थोडक्यात आपल्या लातूर जिल्ह्याबद्दल सांगावं. लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्याचं क्रीडा संकुल अहमदपूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर जागा उपलब्ध होत नसल्यामुळं जवळच किनगाव या गावाच्या ठिकाणी मोठी लँड उपलब्ध झाली आणि त्या ठिकाणी फुटबॉलचं मैदान, विविध खेळाची मैदानं आणि 200 मीटरचा ट्रॅक
बनवण्याचं काम सध्या प्रगतीपथावर आहे. भविष्यामध्ये त्या ठिकाणी आणखी सुविधा विकसित केल्या जाणार आहेत. त्याच्यानंतर जळकोटसाठी सरांनी सांगितल्याप्रमाणे वंजारवाडा इथली जागा ताब्यात मिळाल्यानंतर त्याचाही प्लॅन करून तो इम्प्लिमेंट केला जाणार आहे. चाकूर तालुक्यासाठी जागेच्या शोधात आहे. एक दोन ठिकाणी जागा लोकेट झालेल्या आहेत, त्या जागा प्राप्त करून घेण्याची कार्यवाही सुरू आहे. रेणापूर शहराच्या जवळच तहसील कार्यालयाच्या पाठीमागं 2.5 एकरचा एक प्लॉट मिळालेला आहे. त्या ठिकाणी आपण एक मोठा 7 कोटीचा मोठा हॉल त्या ठिकाणी प्रस्तावित केलेला असून तो केंद्र शासनाकडे त्याला निधी मिळण्याबाबतचा प्रस्ताव पाठवलेला आहे. त्याच्यानंतर निलंगा तालुक्याचं संकुल ऑलरेडी झालेलं आहे, त्या ठिकाणी आणखी काही सुविधा आपण विकसित करणार आहोत. जास्तीच्या निधीची मागणी शासनाकडे केलेली आहे. शिरूर अनंतपाळ तालुक्याचं ठिकाणी पण जागेची उपलब्धता नसल्यामुळे त्या तालुक्यातील एक साकोळ हे मोठं गाव निवडून त्या ठिकाणी इंडोर हॉलचं काम अंतिम टप्प्यामध्ये आहे. त्याच्यानंतर विविध खेळाची मैदानं त्या ठिकाणी डेव्हलप करण्यात येणार आहेत. देवणी तालुक्यासाठी शहराच्या बाजूलाच असलेला पूर्वी बैल बाजार साठी जी जागा होती ती जागा आपण नगरपंचायतीकडं मागणी केलेली आहे. त्यापैकी काही भाग जर मिळाला तो शहराच्या लगत असल्यामुळं त्या ठिकाणी नागरिकांना आणि खेळाडूंना जाणं येणं सोयीचं होईल या दृष्टीनं ती जागा मिळवण्याचा प्रयत्न करत आहोत. लातूर तालुक्यासाठी लातूर शहरात जिल्हा क्रीडा संकुल असल्यामुळं लातूर तालुक्यातील मोठं गाव म्हणून मुरुड या ठिकाणी 4 एकर जागा मिळालेली आहे. त्या ठिकाणी इंडोर हॉल बांधलेला आहे. त्या ठिकाणी उशू इंडोर गेमचे खेळाडू सराव करत आहेत. आताच्या टप्प्यामध्ये तिथं 200 मीटरचा ट्रॅक असेल आणि विविध खेळाची मैदानं आणि एक मोठा हॉल प्रस्तावित केलेला आहे. अशा पद्धतीनं प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी एक तालुका क्रीडा संकुल उभारण्याचा समितीचा मानस आहे. टप्प्याटप्प्यानं या सुविधा शासनाचं अनुदान आणि जागा उपलब्ध झाल्यानंतर त्या ठिकाणी सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत. सर्वांनी घराच्या बाहेर आता लॉकडाऊन उघडलेला आहे आणि आपण सर्वजण बाहेर येत आहात तर सकाळ संध्याकाळ सत्रामध्ये सोशल डिस्टन्सिंग किंवा प्रशासनाचे जे नियम घालून दिलेले आहेत ते नियम स्वतःच्या सुरक्षिततेसाठी पाळावेत आणि दररोज व्यायाम सकाळी आणि संध्याकाळी 1 तास तरी किमान व्यायाम केला पाहिजे. नागरिकांनी व्यायाम करावा. खेळाडूंसाठीही सुविधा निर्माण करून दिलेल्या आहेत. ग्रामीण भागामध्ये खरं तर खेळाडूंमध्ये खूप चांगलं पोटेन्शियल असतं. या ठिकाणी आपल्याला फक्त टेक्निकली मार्गदर्शन उपलब्ध होण्याची फार मोठी गरज आहे आणि त्या दृष्टीनं समिती या ठिकाणी प्रयत्नशील आहे. परंतु जुने खेळाडू घेऊन या ठिकाणी आपण चांगले रिझल्ट देण्याचा प्रयत्न करत आहोत. राज्यामध्ये विविध स्पर्धा होत असताना लातूर विभागाचा क्रमांक वरती आणण्याच्या दृष्टीनं गेल्या वर्षी आपण जवळपास 4 खेळाच्या राज्यस्तर स्पर्धांचं आयोजन जिल्हा क्रीडा संकुलामध्ये जिल्हाधिकारी महोदयांच्या मार्गदर्शनाखाली केलेलं होतं. अशाच पद्धतीनं भविष्यामध्येही विविध स्पर्धा आणून या ठिकाणी आपल्या सर्व खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी किंवा क्रीडा संस्कृती रुजवण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. बंद करण्याची सूचना आहे. आता ओपन जिमचे बाहेर कुठल्याही इक्विपमेंट असतील त्याला टच न करता व्यायाम करण्याच्या अनुषंगाने शासनाची सूचना आहे. त्यामुळे ते सर्व जे काही ओपन जिम असतील ते सुद्धा बंद ठेवण्याचा त्याला न वापर करण्याच्या अनुषंगानेच शासनाचा आदेश आहे. सर, न्यूज चॅनलवरती दाखवत आहे की धार्मिक स्थळ उघडणार आणि धार्मिक स्थळ अजूनही आपण उघडलेलं नाही आहे. कुठलंही धार्मिक स्थळ, ते मंदिर असो, मस्जिद असो, चर्च असो बुद्ध विहार असो, ते या सर्व उघडलं जाणार नाही सध्या तरी. ज्या वेळा महाराष्ट्र शासनाचा आदेश येईल त्यावेळेला आपल्याला कळवून आणि कशा पद्धतीने ते अंमलबजावणी असणार ते तुम्हाला सांगूनच ते केलं जाईल. त्यामुळे कोणीही सार्वजनिक लोकांसाठी उघडू नाही. फक्त त्या ठिकाणी ते मेंटेनन्ससाठी त्या ठिकाणी पूजा किंवा त्या ठिकाणी या सर्व करण्याचा जेवढा यापूर्वी परवानगी दिली होती तेवढंच तुम्हाला अनुज्ञेय आहे. आज रोजी जर आपण रुग्णसंख्या जर बघितला फक्त 24 रुग्णसंख्या आपल्याकडे आहे. जवळपास 81% लोकं बरे होऊन त्यांच्या घरी गेलेले आहेत. त्यामुळे ह्या रुग्णाची म्हणजे बाळगत असताना भिण्याची काही गरज नाही, त्याला खालजी घेणे फार गरजेचं आहे. आणि ज्या ज्या ठिकाणी एरिया कंटेनमेंट आपण करतो त्या त्या ठिकाणी 10 दिवस ते सर्व लोकांच्या
वगैरह आपण चेक करतो आहे आणि चेक करून परत एरिया थोड़ा छोटा करून दे डी कंटेन आपण करत आहोत। त्यामुळे मित्रांनो या बीमारीशी लड़त असताना या बीमारी सोबत लड़ायची आहे। बीमार व्यक्ति सोबत आपण कुठलाही ते रोष किंवा खा म्हणजे त्यांच्यासोबत वेगळा व्यवहार आपण करू नये, चांगला व्यवहार करा, त्यांच्यासोबत फिजिकल डिस्टन्स ठेवत त्यांना ज्या काही गोष्टी पुरवायची आहे त्या गोष्टी आपण पुरवाल अशी मी अपेक्षा बाळगतो। आणि आपण स्वतः काळजी घ्या, आपल्या परिवाराला काळजी घ्या, आपल्या विशेष करून आजारी व्यक्तींचा खूप जास्त काळजी घ्या आणि फिट रहा, आणि फिट रहा, सेफ रहा आणि अनावश्यक कारणासाठी बाहेर पडू नका, गरज असेल तरच बाहेर पडा असे मी सर्व लोकांना विनंती करून थांबतो।